मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव परिसरातील तलावा शेजारी असलेल्या विहिरीत उघडकीस आली. शुभम दत्ताजी चौधरी राहणार पिंपळगाव गावठाण असे तरुणाचे नाव आहे. मृत शुभम हा पदवीधारक होता. गेल्या काही वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता, परंतु कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेचे वर्ग बंद असल्यामुळे त्यांनी काही ठिकाणी खासगी नोकरी केली होती. अशातच गेल्या 2 दिवसांपूर्वी शुभम हा घरात कुणालाही न सांगता निघून गेला. कुटुंबियांनी त्याचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र कुठेही मिळून आला नाही. दरम्यान आज पिंपळगाव परिसरातील तलावा शेजारी असलेल्या विहिरीमध्ये पाण्यावर तरंगताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी पाहणी केली असता तो मृतदेह शुभमचा असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती देऊन पाचारण केले. दरम्यान सायंकाळी उशिरा शुभमचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.